विद्यालय लहान बाढ़ पहले वर्ष पंडित जी स्वागत करी देवाने चांगल आरोग्य देवा प्रेम ने तसेच आई वडिला प्रेम ने प्रभुजी आशीर्वाद बलिदान प्रार्थना करूचो प्रभु चरणी पिता पुत्र व पवित्र आत्मा अपने प्रवेश ख्रिस्त कृपा प्रवेश व पवित्र आत्मे सहवास तुम्हारा लाभो सर्वशक्तिमान परमेश्वर वर्तमान
माता पापा जी क्षमा करो हमारा सर्वकालिक जीवन प्रेमी वो आमच्या प्रवेश द्वारे करतो.
स्थित होते एक जगह होती उत्पत्ति या पुस्तकातून घेतलेले वाचन परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करीन परमेश्वर देवाने सर्व वन पशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदम यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले तेव्हा आदमने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले आदमने सर्व ग्राम पशु आकाशातील पक्षी आणि सर्व वन पशु यांना नावे दिली पण आदमला कोणी अनुरूप सहकारी मिळेना मग परमेश्वर देवाने आदमला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली तिची सर्व जागा पावसाने भरून आली परमेश्वर देवाने आदमची पासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमकडे नेले तेव्हा आदम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे तिला नारी म्हणावे कारण ती नरापासून बनवली आहे या कारणासाठी पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीशी जळून राहील ते दोघे एक देह होतील हा प्रभूचा शब्द आहे प्रतिसाद आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो जे परमेश्वराचे भय पाळतात जे त्याच्याच मार्गाने चालतात ते धन्य तू आपल्या श्रमेचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल प्रतिसाद आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो तुझ्या मास घरात तुझी पत्नी सफळ द्राक्षवेली सारखी होईल तुझ्या मेच्या सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील प्रतिसाद आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला असा आशीर्वाद मिळेल परमेश्वर सिओनातून तुला आशीर्वादित देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस येरुसलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो तुझ्या मुलांचे मुले तुझ्या दृष्टीस पडो इस्रायलला शांती असो प्रतिसाद आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो कारणास्तव
फरुसी तेथे आले आणि येशूची परीक्षा करण्याच्या उद्देशाने त्याने त्याला विचारले की पुरुषाने आपल्या पत्नीला सुखपत्र देणे शास्त्र आहे काय. उत्तर दाखवा तो त्यांना म्हणाला उसने तुम्हारा काय आज्ञा दिली आहे हे म्हणाले. सूट पत्र देऊन तिला टाकण्याची उसने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला तुमचा अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. त्या कारणामुळे पुरुष आपल्या आईपासना सोडून आपल्या पत्नीशी राहून राहील आणि ती दोघे एक देह होते. ते पुढे दोन नव्हते नव्हे तर एक देह आहे. म्हणून देवाने जे म्हटले आहे ते मनुष्याने म्हणू नये. नंतर परत त्याच्या शिष्याने पुन्हा त्याच्या त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्या विरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते. मग त्याने बाळकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्याने आणणाऱ्यांना दाखवले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला बाळकांना माझ्याजवळ येऊ द्या त्यांना मनाई करू नका कारण देवाचे राज त्यांच्या सारखेच आहे. मी तुम्हाला कधीच सांगतो जो कोणी बाळासारखा होऊन देवाच्या राजा स्वीकार करणार नाही त्याचा फळीच त्या मुळीच होणार नाही. मग त्याने त्यांना कबडून आणि त्याच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. प्रभुचे हे शुभ वर्तमान म्हणजे आपली या प्रश्नाने भगिने हो दोन लहान मुलं होती एक मुलगी एक मुलगा. ते लहानपणीपासून ते शाळेला खाली जायचं कुठे जायचं असलं तर एकत्रित जायचं कुठे काहीतरी करायचं असलं तरी काम करायचं आणि काय करायचं एकत्रित प्रयोग करायचं. आणि ते काही वर्षानंतर त्यांचे शिक्षण आणि एसएमएस संपलं. मग त्यांनी लग्न केला. लग्न केल्यानंतर ते एक प्रवासासाठी बेलंगलीला गेले. बेलंगलीला तिथे गेले तर ती गर्दी होती पुष्कळ आणि ती गर्दीमध्ये दुसऱ्याला भेटले झाले आणि ही मुलगी एकडे मुलगी ती दूर त्याला माताजवळ प्रार्थना करत होती आणि थोड्याच वेळा तिच्या पाठीमध्ये तिच्या खांद्यावर त्याचा हात ठेवतो आणि ती त्याला निराळून पाहते आणि पाहिल्यानंतर तो तिचा सर्वात मोठा होता. एकमेकांना सोडून एकमेकांना ते वेगळा होत गेलेले ते गर्दीमध्ये पण परत ती एकत्रित झाले. त्यासाठी त्यांचा प्रेम एकामेकांमध्ये फार होते आणि ती एकमेकांसाठी शोधत होती आणि एकमेका आपलं प्रेमाचे जीवन जगत होते. ही एक लहानशी गोष्टी आहे. प्रेम लग्न जीवनामध्ये आपण पाहतात गोष्टी पुष्कळ आम्ही सांगतात. कधी कधी आम्ही त्याचमुळे आमच्या जीवनामध्ये लक्ष जीवनामध्ये आम्ही एकमेकांचे दोष करायला सुरुवात करतात. किती चांगलं होते आम्ही किती चांगलं आम्ही प्रेम करत होते प्रेम करून सुद्धा आम्ही आमचे मन घर आणि कुठे असतो आणि प्रेमाने राहण्यासाठी आम्हाला ते लग्न लावलेलं आहे आणि सुद्धा लग्नाची तयारी करून लग्नामध्ये सगळे शिबिरमध्ये वाटा घेऊन आम्ही
पाच उतारे केलेले आहेत, कायदा केलेला आहे, कायदा एकमेकांना बोलत नाही, किती शिवाच गेले आणि कोण आहात ती म्हणजे पत्नीला ओळखत नाही, मी म्हणजे पुरुषाला पतीला ओळखत नाही, असे पण आम्ही आमच्यामध्ये असणार. हेच आमचे कधी कधी आमचं लग्न जीवनाला कळत काढतो, समजायला आम्ही प्रयत्न नाही करत, एकमेकांना ओळखायला आम्ही प्रयत्न करत नाही, एकमेकासाठी आपण कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आम्ही कधी नाही भाग घेत आहे, त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये असे फूट द्यायला लागतो. आणि हा येशू बरंच चांगला रीतीने सांगला, हे आरोजी आणि त्याचे गुरु आलेले येशू प्रश्न करण्यासाठी कशा जुना काळात माहीत होते, द्विजीचे नियम कुठे पाहिजे तिथे लावा होते, आणि द्विजीचे नियम सांगतो की जर तर लहान गोष्टी पण एकामेकांमध्ये खास करून बाईकमध्ये पडले तर दिसून आली तर सुटपासून देऊन टाकायचं. जुना काळात Thank you.
पण काय सांगायला इच्छितो आमच्या काल्पनिक जीवनामध्ये आम्ही पाहतात आणि बरोबर आमच्या जीवनामध्ये खऱ्या रीतीने रियालिटी दाखवायला म्हणजे रिअल रियालिटी पाहत नाही आम्ही आमचे फक्त कसे आपण काल्पनिक रीतीने पाहायला लागतात काल्पनिक नाही आहे ते लग्न एक संस्कार आहे वो काल्पनिक नाही वो स्थिर संस्कार आहे वो स्थिर संस्कार काय सगळे आहेत बाई आणि पुरुष हे एकत्रित येऊन ते सदा सर्वदा एकत्रित राहण्यासाठी त्यासाठी लग्न संस्कार आहे प्रिय लग्न संस्कार आम्ही केले सिबिल त्याच्या सर्टिफिकेट घेऊन आले लग्नाचे फॉर्म भरला मग तुम्ही काही करत नाही असं नाही आहे लग्न फॉर्म मध्ये सिबिल मध्ये काय सांगितलेलं बसून कधी कधी तुमच्याकडे आठवण करा आम्हाला टाइम नाही वेळ नाही आम्ही कधी किती सगळे आमचे कुटुंबिक जीवनामध्ये प्रार्थना करतात तिथे मी विचारत देवाची देणगी कशाला नकारतात किती सर्व देवाची देणगीची वाट पाहतात पण
मिळालेले आहे त्या देवाची नदी देवा काही प्रमाणे तुम्ही आणि लग्न संस्कारामध्ये तुम्ही ती जबाबदारी घेतलेली आहे मुला बाळा तुम्हाला जन्मलेल्या विश्वास आणि निश्चित सत्य वाढवणार म्हणून सांगितलंय ते तिकडे तुम्ही वाढवून म्हणजे तुम्ही विसरले आत पकडलं तेव्हा तुम्ही विसरलो तेव्हा पकडले मग विसरलो म्हणजे त्यासाठी तुम्ही आत पकडून झालं आजपर्यंत तुम्ही विसरलो नसतं ख्रिस्ती विश्वास मुलाला देण्यासाठी तो धर्म शिक्षणाला जे येतो त्या मुलाला तुम्ही धर्म शिक्षणामध्ये पाठवतात त्यामुळे मुलाला विसरलं नाही आणतात Thank you.
येणारे आपले परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी फिलिपेरी, इतर सर्व महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू व धर्मभगिनी यांना चांगले आरोग्य लाभावे, कार्य करण्यास कृपा शक्ती लाभावी व त्यांचे सेवा कार्याद्वारे सर्वांना प्रेमळ प्रभूचा अनुभव यावा या कृपेसाठी दयावंत प्रभूकडे प्रार्थना करूया. Thank you.
हे सरस्वत बाबा आमच्या या दानाचा स्वीकार कर. आमच्या प्रवेश ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करण्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी कारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर असला. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही लावले आहे. प्रभू आमचे परमेश्वर याच्या आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्वस्वर सनातन परमेश्वर आम्ही जे नित्य व सर्वत आभार मानले तुमचे वरदान दायक आहे. पापी मनुष्य वरील पृथ्वीवर येणे नम्रता धारण केली व कुमारीपर्यंत पसून धर्म घेतला. उत्सव यात्रा सहन करून त्याने आमची मृत्यू पसून सुटका केली. बेलाच्या दुखणा उतरून त्याने आम्हाला शाश्वत जीवन घडून दिले आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूताच्या गायकवादाच्या लिहिलेल्या सुटून गाणं सगळं होऊन आम्ही सुद्धा कौरव गीत गातो. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ज्येष्ठ विश्रांत पावलेल्या आमच्या मधुरगिरीची
धन्यवादी सवासदारले इतर सर्व लोकांचे देखते दर्शन करून दे आम्हा सर्व दया करते हो माता धन्य कुमारी मरिया संत योसेफ पती सारे प्रेसे व जगाचे आरोग्य सिद्धार्थ त्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत सचिवाचे जे मोठे कार्यक्रम त्यांच्या बरोबर आम्ही श्री सुखरावी पात्र रुपेश्वराचे सुद्धा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे Oh,
प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही सादर करीत असलेल्या ख्रिस्तप्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आपले शिष्यांना प्रेम तुम्हाला स्पर्श देत आहे.